नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे धडे शिकलेले आहोत त्यांची आता आपण उजळणी करणार आहोत. आपण आकाश हा धडा शिकलेला होतो, तो जुन्या पुस्तकामध्ये 11 नंबर म्हणजे 11 नंबरला आहे आणि नवीन पुस्तकामध्ये 5 नंबरला आहे. तर या आकाश या पाठाची आज आपण उजळणी करणार आहोत, म्हणजेच रिव्हिजन करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आकाश हा पाठ जेव्हा शिकला होता तेव्हा तुम्ही काय काय शिकलं होतं आठवत आहे तुम्हाला? की सूर्य कधी उगवतो, सूर्य कधी मावळतो, नंतर सूर्याचं ऊन प्रखर कधी असतं, चंद्र आकाशात कधी येतो, नंतर वीज कधी लखकते, या सगळ्या गोष्टीची तुम्ही माहिती करून घेतली होती. आज आपण त्याच पाठाची उजळणी करणार आहोत. या पाठाची उजळणी तरी करताना आपण या धड्याची आपण समरी म्हणजे सारांश बघणार आहोत, तो तुम्ही नीट ऐकायचा आहे. आता तुमची परीक्षा येणार आहे, तर परीक्षेसाठी तुम्ही एका वाक्यात उत्तरे लिहा, तसेच गाळलेल्या जागा भरा, ह्या सगळ्या प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. तर त्याचीच उत्तरं तुम्हाला या समरीमधून म्हणजे सारांशमधून मिळतील. तर तुम्ही हा सारांश नीट ऐकायचा आहे. आकाशात सूर्य सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो. सूर्य कधी? सकाळी उगवतो आणि आकाशामध्ये सूर्य सायंकाळी मावळतो. दिवसभर तो प्रकाशत असतो. सूर्याच्या प्रकाशाला ऊन म्हणतात. दुपारचे ऊन प्रखर असते. तर मित्रांनो, दुपारी जे ऊन आहे ते खूप कडक असतं, प्रखर असतं, आणि सूर्याचं जे ऊन आहे त्याला सूर्याचा जो प्रकाश असतो त्याला ऊन म्हणतात, आणि दुपारी जे ऊन पडतं ते खूप प्रखर असतं, त्यामुळं आपण सूर्याकडे पाहू शकत नाही. बच्चो, सूरज आसमान में सुबह आता है, मतलब सनराइज मॉर्निंग में होता है, सनसेट इवनिंग में होता है, और आफ्टरनून में जो धूप होती है वो बहुत कड़क होती है, प्रखर होती है. तो हम लोग उस धूप को देख नहीं पा सकते. सायंकाळी सूर्य मावळल्यावर रात्र होते. संध्याकाळी जेव्हा सूर्य जातो तेव्हा रात्र होते. रात्री आकाशात चंद्र उगवतो. चंद्राचा प्रकाश शीतल असतो. चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात. आत्ता आपण काय पाहिलं की सूर्याच्या प्रकाशाला ऊन म्हणतात, पण चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणायचं? चांदणं. आणि सूर्य संध्याकाळी मावळतो आणि नंतर मग रात्री आकाशामध्ये चंद्र उगवतो. आणि चंद्राचा प्रकाश हा अतिशय शीतल असतो. सूर्याचा प्रकाश कसा आहे? प्रखर आहे. आता तुम्ही इथं बघा, तुम्हाला विरुद्धार्थी शब्द मिळाला आहे, प्रखर शीतल, बरोबर ना? मग तुम्हाला इथे असेच तुम्ही सारांश आहे हा, ह्याच्यामधून तुम्ही आपले प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील. नंतर पहा बरं, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्राचा आकार लहान होण्यास सुरुवात होते. आता पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्राचा आकार लहान लहान होत जातो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल असतो आणि पौर्णिमेनंतर हळूहळू अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार थोडा 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 कमी होत जातो. अमावस्येला आकाशात चंद्रच दिसत नाही. अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र दिसत नाही. आणि मात्र अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस चंद्र क्रमाक्रमाने मोठा होत जातो आणि रात्री आकाशात चांदण्या चमचमतात. आता पहा, अमावस्येला चंद्र आकाशामध्ये दिसत नाही, परंतु त्याच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्र तुम्हाला थोडा 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 मोठा होताना दिसेल आणि पुन्हा परत पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल आपल्याला दिसतो. रात्रीच्या वेळी आकाशामध्ये चांदण्या चमचमतात. तो बच्चो, रात के समय चांद आसमान में आता है. चांद का जो प्रकाश है, लाइट है,
वो एकदम शीतल मतलब थंड होता है। चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात। चांद का जो लाइट है उसे मराठी में क्या बोलते हैं? चांदणे। और पूनम के दिन चांद पूरा गोल होता है। अमावस के दिन हम लोग चांद देख नहीं पाते और अमावस के दूसरे दिन से पूनम तक चांद थोड़ा थोड़ा बड़ा होता जाता है। रात के समय चांदनी चमचम करती हमें दिखाई देती है। आकाशाचा रंग नेहमी फिकट निळा असतो। आकाशाचा रंग कसा आहे? फिकट निळा। परंतु सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात विविध रंग दिसतात। बच्चों, आसमान का कलर कैसा है? स्काय ब्लू है ना, तो वो एकदम फेंट मतलब फिकट निळा मतलब फेंट रहता है। परंतु सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी आकाशात विविध रंग दिसतात। इसका मतलब है सनराइज और सनसेट के टाइम आसमान में बहुत सारे कलर्स हमें दिखाई देते हैं। पावसाळ्यामध्ये आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी होते। पावसाळ्यामध्ये आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी होते। आता पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे, आधी ढग येतात आणि मग पाऊस पडतो। तर ते जे ढग आहेत ते कोणत्या रंगाचे येतात? काळ्या रंगाचे येतात। आणि ते खूप सारे आलेले असतात, त्याच्यामुळं आपण असं म्हणतो की ती ढगांची गर्दी झालेली आहे। ढगातून लखन वीज चमकते, कधी कधी रिमझिम पावसात इंद्रधनुष्य दिसते। इंद्रधनुष्य मतलब क्या होता है? रेनबो। आसमान में जब ब्लैक कलर के हमें क्लाउड्स दिखाई देते हैं उसके बाद बारिश होना स्टार्ट होता है और हम लोगों को रेनबो आसमान में दिखता है। आता मित्रांनो, आपण हा जो पाठ शिकलेला आहे या पाठामध्ये आपण काय काय शिकलो? तर सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो। तुम्हाला तर माहिती आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो। सूर्याचं ऊन दुपारी खूप कडक असतं। सूर्याच्या ऊनाला आपण काय म्हणतो? सूर्याचा जो प्रकाश आहे त्याला काय म्हणायचं? आपल्याला ऊन म्हणतो। नंतर संध्याकाळी सनसेट म्हणजे सूर्यास्त झाला की मग रात्र होते। रात्री आकाशामध्ये चंद्र येतो आणि चंद्राचा प्रकाश कसा आहे माहिती आहे? शीतल म्हणजे एकदम थंड असा प्रकाश असतो। नंतर चंद्राच्या कला म्हणजे चंद्राचे आकार हे बदलत असतात। आता पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं तर चंद्र आपल्याला पूर्ण गोल दिसतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार थोडा थोडा लहान 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 होत जात असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही। आणि पुन्हा अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा थोडा थोडा चंद्राचा आकार मोठा होत जातो आणि पौर्णिमे दिवशी परत आपल्याला चंद्र पूर्ण गोल दिसतो। आणि तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडतो, पण पाऊस पडण्याच्या आधी काय बरं? आकाशामध्ये आपल्याला ढग आलेले दिसतात। त्या ढगांचा रंग कोणता असतो? काळा। काळ्या ढगांची गर्दी होते। गर्दी होते म्हणजे काय होतं? तर खूप सारे त्या ठिकाणी ढग आलेले असतात आणि मग रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात होते। वीज लखन वाजते आणि मग त्या आकाशामध्ये तुम्हाला रेनबो दिसतं म्हणजे इंद्रधनुष्य दिसतं। अशा पद्धतीने तुम्ही आकाशाचं वर्णन करू शकता। तुम्हीसुद्धा आकाश या विषयाबद्दल काही माहिती लिहू शकता। तसंच तुम्हाला या पाठामध्ये जे कठीण शब्द वाटतात ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा। हा पाठ तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचा प्रयत्न करा आणि आकाशाचं वर्णनसुद्धा तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता। तर मग आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद। साईराम।